अकोला जिल्ह्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कालच सभा झाली आणि त्यापाठोपाठ आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर आणि श्रीरामपूर या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथजी शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेचं आता आपण नियोजन बघू शकतो की माझ्या पाठीमागे या ठिकाणी आपण अतिशय सुंदर असं मोठ्या भव्य दिव्य या सभेचं जे आहे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. या सभेकरता श्रीरामपूर, कोपरगाव, नेवसा यासह इतर तालुक्यातील हजारो जे नागरिक जे आहेत, बंधू भगिनी आहेत, या सभेला येणार असल्याने मोठा जनसमुदाय या ठिकाणी उलटणार असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या ज्या जे मतदार आहेत त्यांच्या बसायची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर पुरुषी अशी या ठिकाणी पोलीस सुरक्षा व्यवस्था जी आहे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी जी आहे व्यवस्थित जी सभा आहे ती पार पाडावी याकरता जे नियोजन जे आहे ते करण्यात आलं. या सभेचं नियोजनामध्ये जे आहेत डॉक्टर चेतन लोखंडे, एकंदरीत काय सभेचं हे नियोजन असणार आहे, कशा पद्धतीने या मतदारसंघाच्या संदर्भात मुख्यमंत्री काही बोलणार आहेत का? नमस्कार. आज महायुतीच्या वतीने लोखंडे साहेबांच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत, सोबतच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी आणि आपल्या तालुक्याचे माजी आमदार भानुदास मुरकुडे साहेब येणार आहेत, आणि त्यासोबतच वेगवेगळे जे आमदार माजी आमदार आहेत हे सुद्धा असणार आहेत. मला वाटतं की आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे साहेब पहिल्यांदाच इथे येणार आहेत श्रीरामपूरमध्ये. मला वाटतं की न भूतो न भविष्यती अशी ऐतिहासिक सभा या ठिकाणी आज होणार आहे. 12 ते 15 हजार लोक या ठिकाणी असतील आणि जसं तुम्ही पाहू शकता की मोठा भव्य दिव्य असा मंडप आहे या ठिकाणी, स्टेज आहे आणि लोकांना बसण्यासाठी सुविधासुद्धा केलेल्या आहेत. आणि त्यासोबतच मला असं वाटतं की आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहे, तो पाण्याचा असेल, एम आय डी सीचा असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल, तर शिंदेसाहेब नक्कीच आज याच्यावर भाष्य करतील आणि आपल्याला पुढच्या आपल्या विकासाची दिशा याच्यामध्ये दाखवतील. एकंदरीत श्रीरामपूरच्या दिशेने महत्त्वाची ठरणारी ही सभा जी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहे, तर राज्यातील अनेक मंत्री आणि महाविकास आघाडीतील नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. नेमकी श्रीरामपूरच्या या जनतेच्या पारड्यात मुख्यमंत्री नेमकी कोणत्या घोषणा करून श्रीरामपूरच्या जनतेला खुश करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता, श्रीरामपूर, अहमदनगर.